राइट अ पैराग्राफ ऑन ई वेस्ट मैनेजमेंट. बघा समजून घ्या, दिखाई दिले. इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज सीरियस प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड. काय अर्थ आहे त्याचा? इलेक्ट्रॉनिक वेस्ट खूप सिरियस प्रॉब्लेम आहे जगासाठी. कळलं? ज्यांना इंग्लिश शब्द समजणार नाही त्यांनी मला लगेच विचारायचं या शब्दाचा अर्थ काय. तिथं आपण शब्द लिहूया सगळे. तेवढेच आपल्याला 2 दिवसामध्ये शब्दच पाठ करायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये शब्द आठवतील, आपल्याला काहीतरी लिहिता येईल. तुम्ही किती अभ्यास केला तरी तुम्ही पेपरला असं जास्त उतरू शकत नाही. शेवटी तुम्ही तुमच्या मनातच लिहिणार आहे. तिथं जाऊन तेच तुम्ही मग सुपरवायझरला बनवून, सर ते वेस्टला काय म्हणतात, कचऱ्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये वेस्ट, असं विचारत बसायचं ना. त्याच्यामुळे ते शब्द आधीच पाठ करायचे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड. आणि इंग्लिशमध्ये कोणाला फेल करत नाही जास्त, लक्षात ठेवा. सगळेजण फेल कसे होतात? मॅथ्समध्येच होतात, कारण एक सब्जेक्ट त्यांना फेल करण्यासाठी आहे तुमचा ऑलरेडी. इंग्लिशमध्ये तुम्ही फक्त पेपर 40 मार्काचा जर तोडका मोडका जरी लिहिला कसा पण तुमच्या शब्दामध्ये, तर तुम्हाला पास करतात. कळलं? हां, पूर्ण पेपरच तुम्ही 28 पास आहे की लिहिला 25 तर विसरून जायचं पासिंगचं, याच्यामत कर नाही होणार. कळलं? इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड. हा काय आहे? सिरियस प्रॉब्लेम आहे वर्ल्डचा. इलेक्ट्रॉनिक वेस्ट फ्रॉम द मोबाईल फोन्स. कुठले कुठले इलेक्ट्रॉनिक वेस्ट असतात? मोबाईल फोन, लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर, स्मार्ट वॉचेस, एक्सेट्रा. अजून तुम्हाला काय आठवत असेल ते पण. हेडफोन खराब जातो फेकून देतो ना आपण. हां, अजून मिक्सर, ग्राइंडर, इलेक्ट्रॉनिक जेवढे पण वस्तू दिसत आहेत ज्या लाईटीवरती चालतात त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक. हां, इलेक्ट्रॉनिक बल्ब, त्या सगळ्या काय आहेत तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. ते सगळे तुमचं काय आपण खराब झाल्यावरती काय करतो? कचराकुंडीमध्ये टाकून देतो. आता सध्या तरी आपण मग कचराकुंडीमध्ये सगळं मिक्स असतं, ओला कचरा सुका कचरा. तरी आता तर जरा सिरियस झाले, नाहीतर याच्या आधी आपण काय करायचो? एकत्रच एकच बांधली सगळ्याला, बरोबर ना? हां, मग आता ते गव्हर्नमेंटला त्रास होतो, नंतर त्यांना ते वेगळं करावं लागतं, नंतर ते वेगळं करायचं. त्यात पण सुका कचऱ्यामध्ये पण पहिलेचे 50 प्रकार त्याच्यात सॉर्टिंग करायचं. इलेक्ट्रॉनिक वेस्ट वेगळं, नंतर सुक्या कचऱ्यामध्ये लाकूड पण येतं, भरपूर गोष्टी येतात. त्या सगळ्या वेगळं करायचं. नंतर मग ते काय करतात? कचऱ्याचं काय होतं माहिती का तुम्हाला? जाळत मिळत नाही. जाळं तर पोल्युशन होईल की पोल्युशन नाही म्हणून तर चाललंय सगळं. रिसायकल करतात. रिसायकल कसं करतात? कुदळवाडीमध्ये गेलेत का? हां, मग रिसायकल होतं तिथं कुदळवाडी. तुम्हाला जर आहे ना नॉलेज पाहिजे असेल ना, एक दिवस गाडी काढायची आणि पूर्ण कुदळवाडी फिरायचं. कुदळवाडी म्हणजे कुबेरचं खजाना आहे. खजाना ते दिसतं झोपडपट्टीसारखं, आतमध्ये फिरा, करोडांनी पैसे कमवणारे लोक तिथं आतमध्ये राहतात. भांगरच रोड घानरडे त्यांचं दिसतं, ते सगळं घानरडंच असतं, पण करोडांनी पैसे कमवतात ते. सिरियसली सांगतो तुम्ही आतमध्ये बघा, फिरा एकदा, भरपूर गोष्टी दिसतील, नवीन गोष्टी समजतील. नुसतंच ते मोबाईलमधनं बाहेर निघा जरा. मोबाईलचं पण सदुपयोग करत नाही तुम्ही, फालतू गोष्टी बघत बसतात ते इंस्टाग्राम आणि ट्विटर आणि किंडल काय काय असतं तुमचं ते फालतूगिरी. कळलं? त्याच्यातनं बाहेर पडा जरा, असली दुनियामध्ये जागा जरा. कळलं? मोबाईल फेसबुकवरती 2000 मित्र आहेत, फोन केला तर एक येणार नाही, कोण भांडणं झालं तर त्याचा काय उपयोग आहे? हां, 4 मित्र तरी आले पाहिजे भांडणं झाले, इकडे पटकन चौकात भांडणं झालेत. 4 मित्र तर आले पाहिजे ना फेसबुकवरती 2000 मित्र, काय उपयोग त्या असल्यानंतर. तर हे तुमचे वेस्ट असतात, ते काय आहेत? डेंजरस आहेत. त्याच्यापासून काय बनतं? केमिकल्स लाईक लेड, कॅडमियम, मर्क्युरी, सल्फ्युरिक ॲसिड. आता तुम्हाला हे आठवले नाही, ॲसिड तर शब्द सोपा आहे. हां, कोणते पण ॲसिड द्या, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, काय तुम्हाला इथं लिहायचं ते लिहा. त्याच्यापासून बाहेर पडतं, विच इज डेंजरस टू द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण, परिसर, बरोबर. त्याला डेंजरस म्हणजे काय? घातक, डेंजर आहे. कळलं? वेन वी डिस्पोज म्हणजे आपण फेकून देतो, डिस्पोज ऑफ सच इलेक्ट्रॉनिक वेस्ट इम्प्रॉपरली. व्यवस्थित आपण त्याचा वेस्ट म्हणजे फेकून म्हणजे काय करतो? व्यवस्थित आपण त्याची विल्हेवाट लावत नाही. विल्हेवाट माहिती आहे ना? विल्हेवाट म्हणजे आपण व्यवस्थित ते कचऱ्यामध्ये टाकत नाही किंवा व्यवस्थित ते फेकून देत नाही. तर त्याच्यापासून काय बनतं? हे सगळे ॲसिड्स बनतात. वेन वी डिस्पोज ऑफ सच इलेक्ट्रॉनिक वेस्ट इम्प्रॉपरली, दिस कॅन क्रिएट एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन. म्हणजे समजा मी काय घेतलं, माझे मोबाईल वगैरे जो कचरा होता, असं काय नाही की मोबाईल वगैरेच असणार आहे, भरपूर गोष्टी असतात, बरोबर ना? आता समजा उदाहरणार्थ हे बघा, हे बॉटल आहे, तिकडची बॉटल आहे, प्लॅस्टिकचं नाही हे सगळं. हां, आता याच्यात कचरा काढला तर किती भरपूर कचरा निघेल. आपण काय करणार आहे? समजा माझ्या इथं समजा कचराकुंडी, आपण खेळत राहतोय समजा, खेड्यातले लोक काय करतात? ते कचरा घेतात एक पिशवी
आणि कुठंतरी गटर असती, गटरीमध्ये टाकून देतात बरोबर. पावसाळ्यात काय होतं, ते सगळं पाण्याच्या बरोबर वाहून जातं बरोबर का नाही. मग पाण्याच्या बरोबर ते वाहून 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 ती जी पिशवी आपली असते थोड्या दिवसांनी निघून जाते. आणि सगळा कचरा कुठं मिक्स होतो, पाण्यामध्ये म्हणजे मिक्स होतो. तेच नंतर आपल्याला परत प्यायला लागते पाणी साफ करून बरोबर का नाही. शेवटी त्रास कोणाला होणार आहे, आपल्यालाच होणार आहे. हां मग त्याच्यामुळे ते नीट व्यवस्थित आपल्याला काय करावं लागतं, त्याची विल्हेवाट लावायला लागते. विल्हेवाटचा शब्दाचा अर्थ काय, डिस्पोज. कळलं, डिस्पोज म्हणजे विल्हेवाट लावणे. नंतर इम्प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित नाही. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर. पोल्युशन म्हणजे माहिती आहे ना, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन. दे कंटॅमिनेट द सॉईल. कंटॅमिनेट म्हणजे काय, लिहा शब्द लिहा. मी जे समजा सांगतो ते साईडला शब्द लिहायचे, त्याचा मराठीत अर्थ लिहायचा. कंटॅमिनेट त्याच्या खालीच लिहा ना, ते लिहिले ना एक पान त्याच्या खालीच लिहा ना, म्हणजे त्याच्या त्या रिलेटेड शब्द आहेत ते. कंटॅमिनेट म्हणजे खराब होणे, करणे, खराब करणे. कंटॅमिनेट म्हणजे खराब करणे. अजून कोणता शब्द आठवतो याच्यातलं, अवघड वाटतंय. एन्व्हायरमेंट माहिती आहे, लिहायची गरज आहे का? डिस्पोज, डिस्पोज ऑफ म्हणायचा एकत्र शब्द. कधी पण बोलताना असं डिस्पोज ऑफ एकत्र लिहायचं असतं. डिस्पोज ऑफ म्हणजे विल्हेवाट लावणे. इम्प्रॉपर म्हणजे व्यवस्थित नसलेला. पोल्युशन म्हणजे काय, वॉटर पोल्युशन, पर्यावरण काय म्हणतात, पोल्युशन, प्रदूषण, एअर पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण आणि जमिनीचं प्रदूषण. सॉईल म्हणजे काय असतं, जमीन. आल्या ते विसरणार तुम्ही, जमीन. सॉईल म्हणजे जमीन, सॉईल म्हणजे जमीन. लिहा, दे कंटॅमिनेट द सॉईल बाय लिचिंग प्रोसेस. लिचिंग प्रोसेस म्हणजे काय, जमिनीमध्ये जे असतं ना आपण जे वेस्ट टाकतो, समजा मी मोबाईल वगैरे टाकला किंवा मोबाईलचे तुकडे केले पूर्ण आणि जमिनीमध्ये टाकलं, तर ते काय होतं थोड्या दिवसांनी, ते प्लॅस्टिक जे आहे ना त्याचं, ते जमिनीमध्ये मिक्स होतं पूर्ण. त्याच्यामुळे ते जमिनीचं काय होतं, सुपीकता जी असती ती खराब होती, त्याच्याबरोबरची पण त्याच्या आजूबाजूच्या परिसराची पण. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, लिचिंग प्रोसेस. लिचिंग प्रोसेस म्हणजे जमिनीमध्ये तुम्ही जे काय ई वेस्ट टाकलेलं आहे त्याचं मिक्सिंग. कळलं, लिचिंग प्रोसेस लिहा. त्याच्या पुढं लिहा, प्लॅस्टिक जमिनीमध्ये मिक्स होण्याला काय म्हणतात, लिचिंग प्रोसेस. प्लॅस्टिक जमिनीमध्ये मिक्स होणे म्हणजे लिचिंग प्रोसेस. देअरफोर वी नीड ई वेस्ट मॅनेजमेंट. देअरफोर म्हणजे काय, म्हणून. म्हणून आपल्याला ई वेस्ट मॅनेजमेंटची गरज आहे. नीड म्हणजे काय, गरज. हां, एव्हरी टाईम वी रिप्लेस इलेक्ट्रॉनिक डिवाइस इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक प्रॉपर रिसायकलिंग ऑफ द वेस्ट. जेव्हा जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू रिप्लेस करतो, म्हणजे जुना मोबाईलच्या ऐवजी आता नवीन मोबाईल घेतला, जुना मोबाईल आपण कधी कधी समजा जर खूप श्रीमंत असेल तर कोणाला तरी देऊन टाकतो गरीबाला, नाहीतर मग फेकून पण देतो, काही सांगता येत नाही. थोडे दिवस ठेवतो कपाटात, नंतर कचरा होतो त्याचा, 2 वर्ष 3 वर्ष ठेवतो, त्याच्यानंतर आपण फेकून देतो डायरेक्ट कचरा कुंडीमध्ये. मग फेकूनच दिलं ना शेवटी. मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे की बाबा त्याचं व्यवस्थित रिसायकलिंग झालं पाहिजे, नाहीतर काय होईल माहितीवरती. देर आर मेनी सोल्युशन्स फॉर ई वेस्ट. ई वेस्टसाठी वेगवेगळे सोल्युशन आहे. सगळ्यात सोपं काय, लाईक ई वेस्ट स्क्रॅप बायर. ई वेस्ट म्हणजे प्लॅस्टिकचं विकत घेणारे लोक असतात ना, हां तसंच ई वेस्ट घेणारे विकत लोक विकत घेणारे पण असतात. म्हणजे तुमचा जुना कॉम्प्युटर असेल तर जुना कॉम्प्युटर तुम्ही सर्च करू शकता इंटरनेटवरती, कॉम्प्युटर, ओल्ड कॉम्प्युटर बायर. ते घरी येतात, घरी येऊन सगळं तुमचं कॉम्प्युटर चेक करतात, 50,000 कॉम्प्युटर तुमचा 2,000 घेऊन जातात, कारण वेस्ट आहे ना तो. हां, वेस्ट असल्यावरती, खराब झाल्यावरती, जुना पुराणा तुम्ही घेताना घेतला असेल 25,000 काय असेल तो, पण आता त्याला झाले 10 वर्ष खराब झाला, ते त्याच्यामध्ये जे प्रोसेसिंग होतं त्याच्यामध्ये माय जे मदरबोर्ड होता ते सगळं जुनं झालं. आता त्याच्यापेक्षा 10 पटीने 10 जनरेशन पुढं गेलं आपण, मग ते कुठं वापरताच येणार नाही आपल्याला, त्याच्यामध्ये काही करताच येणार नाही आहे मॉडिफिकेशन बरोबर का नाही. त्याच्यामध्ये जो मदरबोर्ड होती, चिप होती, प्रोसेसर होता, ते सगळं फेकून द्यायचं, आता त्याचं काही काम नाही. मग ते पूर्ण वेस्ट आहे म्हणून ते कमी किमतीत घेतात. मग तुमच्याकडं ऑप्शन काय, पहिला ई वेस्ट स्क्रॅप बायर आहे, वी कॅन इझिली फाइंड नियर आवर एरिया.
आपल्या नियर आजूबाजूच्या एरियामध्ये आपण इझिली त्यांना शोधू शकतो किंवा सरळ सरळ इंटरनेट वी कॅन इझिली सर्च देम, बरोबर ना. नाव द गव्हर्नमेंट ऑल्सो ट्राय टू कलेक्ट ई वेस्ट थ्रू डिफरंट थर्ड पार्टी थ्री पार्टी ना खाली थर्ड पार्टी थर्ड पार्टी थर्ड पार्टी कंपनीज म्हणजे कंपनी काय करते आपली गव्हर्नमेंट काय करतं कॉन्ट्रॅक्ट देतं भरपूर कंपन्यांना की आपण तुम्ही ई वेस्ट कलेक्ट करायचं काम करा, बरोबर का नाही. आता हे जे गाड्या येतात आपल्या ते पण काय गव्हर्नमेंटचे माणसं असतीलच अशी काही गॅरंटी नाही. भरपूर वेळ असं असतं की ते कॉन्ट्रॅक्ट असतात, गव्हर्नमेंट काय करतं त्यांना कॉन्ट्रॅक्ट देतं एवढ्या एरियामधलं तुम्ही कचरा गोळा करा. त्यांना लोगो असतो गव्हर्नमेंटचा, पगार पण गव्हर्नमेंटचा अर्धा असतो, अर्धा कोणाचा असतो जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याचा असतो, असं असतं. नाव द गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो ट्राय टू कलेक्ट ई वेस्ट फ्रॉम डिफरंट थर्ड पार्टी कंपनीज विच हॅव बॉन्ड विथ गव्हर्नमेंट. त्यांचा काय असतो गव्हर्नमेंट बरोबर बॉन्ड असतो, कंपनीला लागल्यावर ती बॉन्ड असतो माहिती आहे ना, एक वर्षाचा बॉन्ड दोन वर्षाचा बॉन्ड म्हणजे दोन वर्ष तुम्ही कंपनी सोडू शकत नाही तसंच असतं इथं पण. अँड ऑल्सो सर्टिफिकेशन, त्यांच्याकडे सर्टिफिकेशन पण असतं, कोण पण उठसूट येतं आणि गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या नावावरती ई वेस्ट कलेक्ट करत असेल तर ते इल्लिगल आहे, कळलं. सो वी कॅन ऑल्सो कलेक्ट अँड डिस्पोज आवर अँड आवर सराउंडिंग वेस्ट टू देम. मग आपण काय करू शकतो, आपलं स्वतःचं तर कचरा आहेच प्लस शेजारचा पण किंवा माझी समजा कंपनी असेल तर सगळा कचरा एकत्र करून आपण त्यांना देऊ शकतो, बरोबर ना. इट्स ऑल ऑफ अस रिस्पॉन्सिबिलिटी, ही आपली सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू मेक प्रॉपर प्लॅनिंग ऑफ ई वेस्ट फॉर मेकिंग आवर प्लॅनेट ब्युटिफुल. आपलं पूर्ण पृथ्वी जी आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपलं जो ई वेस्टचं प्लॅनिंग आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, कळलं. पाठ करायचं आहे 10 मिनिटात पुढचं. आपला काय क्लास असं नाही की राईट नाही, आधी मराठीत तर सांगा नंतर इंग्लिशमध्ये करू आपण ते. राईट पॅराग्राफ ऑन फर्स्ट डे ऑफ माय कॉलेज, मी पहिल्या दिवशी कॉलेजला गेले तेव्हा काय झालं काय काय केलं. हां हां सगळेजण जमले. हां पाऊस पावसाळा पडत होता त्या दिवशी, पाऊस पडत होता तुमच्या इथं पडत होता का पाऊस, नव्हता पडत तुमच्या सिद्धांत पाऊस नव्हता कसं काय पडत पावसाळ्यामध्ये. बरं ठीक आहे चला, अंदाजे कधी झालं तुमचं? 21 सप्टेंबर. सप्टेंबर ऑन 21 सप्टेंबर 2022 इज माय फर्स्ट डे ऑफ कॉलेज अर्ली मॉर्निंग आय वोक अप अँड प्रिपेअर फॉर गोइंग टू द कॉलेज इन टाइम. I am very excited because I am very excited because त्याच्या आधी तुम्ही काय करत होते 2 महिने घरी होते ना. Because roughly was around 3 to 4 months after my 10th I am in house and doing almost nothing. Puda मग कॉलेजला गेले, तुमचे कोण मित्र वगैरे होते कॉलेजला? नाही कोणीच नव्हतं. ओके आय एम व्हेरी अबाउट
फाइंड माय ओल्ड फ्रेंड्स इन कॉलेज और नॉट त्याच्यानंतर काय नाही आधी कॉलेजला गेलं तिथं लिहायला लागेल ना हे आपलं वनातलं चाललं आहे सगळं तशी हे आपलं कॉलेजमध्येच गेलो नंतर हां ऑल द स्टुडंट्स इकडे लिहितो अशा टाईपचे येणार कोणते येणार फिक्स नाही नाही तसं काहीच नाही आपण फक्त अभ्यास करायचा आणि शब्द भांडार वाढवायचा शब्द सुचले पाहिजे म्हणून आपण ही तयारी करतोय पेपरला गेल्यावरती कुठलं पण पडू दे हेच पडलं तर चांगले नशीब आहे कारण जास्त करून हेच पडतं पण अशी काही गॅरंटी नाही की असंच पडणार हां बोला आता त्यांनी इंट्रोडक्शन स्पीच वगैरे दिलं माहिती सांगितली कॉलेजची नंतर काय झालं तर तुमच्या कॉलेजमध्ये काय झालं तर अरे मराठीमध्ये बोला मला आधी इंग्लिशमध्ये नंतर संगीत कोर्सी घेतली आफ्टर सम टाईम हां इंग्लिश आपलं डान्स घेतला कसं काय पहिल्या दिवशी गेम घेतल्या म्हणजे लेक्चर चालू झाले ना नंतर मग सेमिनार हॉल मध्येच सेमिनार हॉल मध्येच सगळं हा बापरे आफ्टर सम टाइम अजून काय संगीत करू शकड लपशपी खेळ नाही नाही कशाला काही लिहायचं या आता एवढं चांगलं लिहिलंय आपण मानाने लिहिलंय इथलं थोडस त्यांच्या पुस्तकातलं लिहिलंय कशावर कशाला घाण करायची इथं एक सेकंड ठीक आहे
ठीक आहे, काही लिहिले 21 सप्टेंबर 2022 इज माय फर्स्ट डे ऑफ कॉलेज, तुमचा जो असेल तो लिहा. अर्ली मॉर्निंग आय वोक अप, मी सकाळी सकाळी लवकर उठलो अँड प्रिपेअर फॉर गोईंग टू द कॉलेज इन टाईम. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी जरा लवकर उठलो, कारण 3 महिने घरी बसलेलो, बरोबर ना. आय एम व्हेरी एक्सायटेड, मी खूप एक्सायटेड होतो बिकॉज अराउंड 3 to 4 months आफ्टर माय 10th आय एम इन हाऊस अँड डुईंग ऑलमोस्ट नथिंग. मी 3-4 महिने काय होतो, घरीच होतो आणि ऑलमोस्ट 3-4 महिने मी काही केलेलं नव्हतं. काही केलं असेल तर ते लिहा, झोपा काढलं होतं. हां ठीक आहे. आय एम व्हेरी नर्वस ऑल्सो अबाउट वेदर कॅन आय फाईंड माय ओल्ड फ्रेंड्स इन कॉलेज ऑर नॉट. म्हणजे मी, मला डोक्यात काय होतं, कोणतरी एखादा दुसरा माझा मित्र इकडचा तिकडचा क्लासमधला कॉलेजमध्ये भेटेल. समजा तुम्ही कुठल्या कॉलेजला, शाळेमध्ये समजा तुम्ही भोसरीच्या शाळेत होते, समजा तुम्हाला असं वाटलं असेल ना कोणतरी एखादा तरी आपला मित्र शाळेमधला, आपल्या वर्गातला नाही तर दुसऱ्या तुकडीमधला मुलगा येईल जो मॅकॅनिकलला असेल, आहे ना. हां, असं वाटलं असेल, जरी माहिती नसेल ॲडमिशनच्या वेळेस की बाबा यांनी इथं ॲडमिशन घेतलेले, असं डायरेक्ट कोणतरी अचानक दिसलं असेल ना, अरे तू पण इथं ॲडमिशन घेतलं का, बरं झालं इथं जातं, कोणतरी भेटला बाबा ओळखीचं, असं म्हटलं असेल. नसेल म्हटलं तर कोणाचं तरी झालं असेल, माझं झालं होतं. कारण तसं ऑल द स्टुडंट्स अँड पेरेंट्स वेअर सिटिंग इन द सेमिनार हॉल, सगळ्यांना आम्हाला कुठं पाठवलं, पहिल्यांदा सेमिनारला हॉलला पाठवलं. दे वेलकम अस असं लिहिलं तरी चालेल, तुम्ही अजून तिथं ॲड, सगळ्यांनी तुम्हाला स्वागत केलं असेल ना, पालकांचं तुमचं वेलकम वेलकम, सगळ्यांना आम्हाला जसं आम्हाला सांगितलेलं शिक्षक लोकांना की सगळ्यांचं स्वागत कराल तुम्ही पुढं थांबा, म्हणजे मी नव्हतं तेव्हा पण सांगितलं होतं, तसंच तुमचं पण स्वागत केलं असेल कोणीतरी, सगळ्या शिक्षक लोकांनी, देशपांडे मॅडमनी, तुमचं कोणत्या कुलकर्णी मॅडमनी केलं असेल ना. हां, आजा उच्चे लोगो, आजा उच्चे लोगो असं केलं असेल ना. तुमचं आवडते सर कोणते, दतिंगे सरांनी केलं असेल. द इंट्रोडक्शन स्टार्टेड विथ अ वेलकम स्पीच ऑफ प्रिन्सिपल सर, प्रिन्सिपल सर म्हणा किंवा कोणतरी दुसरे सर म्हटलं तरी चालेल. हां, नंतर एच ओ डी सर म्हणा, प्रिन्सिपल सर नका म्हणा, त्याला काही काम धंदे नाही का, बरोबर ना. आधी एच ओ डी सर म्हणा इथं. नंतर दे इंट्रोड्यूस वन बाय वन ऑल द टीचर्स, त्यांनी काय केलं, सगळ्या टीचर्सची एकमेकांबद्दल माहिती सांगितली. टॉक अबाउट द कोर्स, त्यांनी तुमचा कोर्स कोणता आहे, डिप्लोमा काय असतो, कसा असतो, किती वर्षाचा असतो ते सांगितलं. अँड कॉलेज, कॉलेजबद्दल पण माहिती दिली, कॉलेज आपलं कधीपासून चालू आहे, किती दिवस झाले, आपल्या कॉलेजचं ब्रँड काय, त्याच्यानंतर प्लेसमेंट काय, असं सांगितलं असणार. आफ्टर सम टाईम दे हॅव प्लॅन फॉर डिफरंट गेम्स लाईक संगीत खुर्ची, डान्स एक्सेट्रा, दे अरेंज सम डीजेज, तसं तुम्ही लिहू शकता काय असेल तुमचं जे असेल. आपल्याला इंग्लिशमध्ये तुमचं ते इंग्लिश तुम्हाला देण्याचं त्यांचं कारण काय आहे, त्यांचं कारण काय, तुमचं इंग्लिश थोडंफार तरी पक्कं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला इंग्लिश शब्द दिले. असं काय ते काही जसं दहावीला बघायचे हे स्पेलिंग चुकलं आहे मग इथं मार्क कट केला, हे स्पेलिंग चुकलं आहे इथं मार्क कट केला, तसं डिप्लोमाला होत नाही. डिप्लोमाला ते फक्त बघणार काळं केलंय का, केलंय ना, हां काहीतरी थोडंफार लिहिलेलं आहे, पूर्ण मार्क कळलं. त्यांना वाचायला वेळ नाही, तुम्हाला सांगायला वेळ नाही, त्याच्यामुळं फक्त लिहायचं आपल्याला. सो वी कॅन ऑल फील द पार्ट ऑफ द कॉलेज. हे सगळं असं झाल्यामुळं काय वाटलं आपल्याला, असं वाटलं की हां आपण कॉलेजला लागलो, हे पण आपलं पण कॉलेज आहे असं. सो माय फर्स्ट डे इज ऑफ मिक्स फिलिंग, म्हणजे पहिल्या दिवशी मला मिक्स फिलिंग होत्या, थोडंसं नर्वसनेस होती, थोडीशी एन्जॉयमेंट होती आणि सम सिरियस टॉक किंवा सम सिरियस थिंकिंग असं होते, कळलं. म्हणजे काही नवीन गोष्टी शिकलो, काय थोडीफार एन्जॉयमेंट केली आणि सुरुवातीला थोडंसं घाबरलेलं होतं, बरोबर समजलं. करा पाठ करा ते, त्यावर मी दोन पुढचे नेक्स्ट दोन लिहितो. हे डायरेक्ट पाठ करायचे, पाठ करा, लिहून काढा, कसं पण तुमची मर्जी. हां मग सगळं करायचं आहे, सगळं करायचं आहे, सोडायचं काहीच नाही, करायचं ट्राय करत राहायचं शेवटपर्यंत. चला, डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन मिक्सर ग्राइंडर. मिक्सर ग्राइंडर इज अन इलेक्ट्रॉनिक किचन ॲप्लिकेशन दॅट इज यूज टू मिक्स अँड ग्राइंड. मिक्सर ग्राइंडर नावाचाच अर्थ आहे त्याचं, मिक्सर काय करतं, मिक्स करतं, आणि ग्राइंडर म्हणजे काय, बारीक करणे, बरोबर. मिक्सर ग्राइंडर मिक्स अँड ग्राइंड व्हेरियस फूड आयटम्स, इकडे लक्ष द्या. इट इज कॉम्पॅक्ट इन साईज, ते छोट्या साईजचं असतं, कॉम्पॅक्ट म्हणजे छोटी. जे शब्द माहिती नाही ते लगेच लिहून ठेवा, मग तेच सांगायला लावू नका. जे शब्द तुम्हाला नवीन आलेत ते लगेच लिहून ठेवायचे, तुम्हाला नंतर मग नाहीतर गुगलवरती जाऊन सर्च करत बसावं लागेल याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय, नाही तर पाठ करावं लागणार, बरोबर. अभ्यास नीट करा सिरियसली. इट इज अ कॉम्पॅक्ट इन साईज अँड दे कॅन मिक्स ऑलमोस्ट ऑल फूड आयटम्स, सगळे फूड आयटम्स काय करतं ते बारीक करतं आणि मिक्स करतं. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रिपरेशन ऑफ फूड, ते
ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिपरेशन म्हणजे काय? तयारी. हां, फूडची तयारी करण्यासाठी कुठली पण वस्तू आपण बनवली, भाजी बनवली, पोळी बनवली, सगळ्यासाठी आपल्याला लागतंच ना ते, बरोबर ना? पोळीसाठी नाही लागत, कोणती पण बकऱ्याची भाजी घ्या त्यासाठी लागतंच ना. हां, दे आर नॉर्मली अवेलेबल विथ 2 to 3 जार्स मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील अँड ग्लास फायबर. त्याला वेगवेगळे जार असतात, म्हणजे फूडसाठी वेगळं, ज्यूससाठी वेगळं, असं असतं ना. हां, कशाचं बनलेलं असतं ते? स्टेनलेस स्टीलचं असतं किंवा काचेचं असतं. काच नसते, ती काय असतं? ग्लास फायबर असतं, कळलं? मिक्स असतं, दोन्हीचं मटेरियल मिक्स करून बनवलेलं असतं. दे आर यूज फॉर डिफरंट फूड बेस्ड ऑन देअर टफनेस ऑफ फूड. टफनेस शब्द बघा, कडकपणाला दुसरा शब्द कुठला आहे काय? कडकपणा, हार्डनेस तर म्हणू शकतो, हार्डनेस म्हणा किंवा टफनेस म्हणा, हार्डनेसच म्हणा. हार्डनेस सोपं आहे तुमच्यासाठी, टफनेस नका देऊ, टफनेस तुम्हाला नवीन आहे. बेस्ड ऑन देअर हार्डनेस ऑफ फूड डिफरंट पॉवर अँड स्पीड रेशो आर ऑल्सो अवेलेबल. वेगवेगळे स्पीड आपण देतो ना, पहिला स्पीड, दुसरा स्पीड, तिसरा स्पीड, आणि पॉवर पण वेगवेगळे असते, म्हणजे कमी पॉवरचा, जास्त पॉवरचा असतं ना. हां, दे वी कॅन ग्राइंड अँड मेक अ मिक्सर ऑफ फूड लाईक व्हेरियस व्हेजिटेबल्स फ्रूट्स बाय मिक्सर ग्राइंडर इझिली. म्हणजे समजलं याचा अर्थ? वेगवेगळे भाज्यांचा, फळांचा आपण काय करू शकतो? ग्राइंडर, मिक्सर ग्राइंडरने आपण ज्यूस बनवू शकतो किंवा मिक्स करू शकतो. दे हाय रोटेशन स्पीड अलाउज द ब्लेड टू परफॉर्म ऑल टास्क इझिली. त्याच्यामध्ये स्पीड जास्त असतो. अलाव म्हणजे काय? त्याच्यामुळं तो करू शकतो, करू शकणे. अलाव म्हणजे काय? करू शकणे, तो करू शकतो. काय इझिली करू शकतो? तो सगळे कामं. परफॉर्म टास्क म्हणजे काय? कामं. शब्द लिहा मागणे तुम्हाला नाही आलेला आहे कधी. टास्क म्हणजे कामं, परफॉर्म म्हणजे करणे, अलाव म्हणजे करू शकतो, होऊ शकतं, कळलं? समजलं त्याचा अर्थ? मिक्सर ग्राइंडरच्या ऐवजी जर दुसरं काय आलं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रीज, बरोबर? फ्रीज येईल, इस्त्री येईल, ए सी येईल, टी व्ही येईल, नीता येईल. डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन माय फेवरेट बुक. आता बुक तर कोणी वाचलं नाही, आपण असं अजून केलं की पियुषने जे रतन टाटाचं पुस्तक वाचले, बायोग्राफी, युट्यूबवरती तरी व्हिडिओ बघितले असतील ना तुम्ही, का नाही बघितलं ते पण? युट्यूबवरती कोणते, कोणाचं तरी एखादा तरी माणूस, कोणाचं तरी, आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, सचिन तेंडुलकर, सलमान खान, शाहरुख खान, कोणाची तरी बायोग्राफी बघितली असणार ना बाबा, हे काय करते, ते कस, कुठं आला, कुठं जन्म झाला, नाही बघितलं? बायोग्राफी म्हणजे त्याच्याबद्दल माहिती. कोणच नाही का तुमचा आवडता हिरो, पक्षी, प्राणी, जनावर, कोणीच नाही? तुम्ही काय बघता मग युट्यूबवरती? इंग्लिश सांगा मला, इंग्लिश मला असं नाव नाही माहिती. हां, फुटबॉलर, तुम्ही फुटबॉलर कोणाला आवडतं ना? कोणतरी मला म्हटलेलं, मेसी, रोनाल्डो, असं एकाचं पण नाही बघितलं. काय बघितलं? काय नाव कळलं नाही मला. कोण आहे? नाकोश, नारकोश, कोण आहे तो? बरोबर. नारकोट असं काहीतरी नाव आहे. हा हा, ठीक आहे. त्याचं काय बघितलंय? वेबसिरीज बघितली. वेबसिरीज बघितल्या? वेबसिरीज कोणती बघितली? जमतारा वेबसिरीज. त्याचं काय आश्रम बघितली तर मग कमीत कमी तर तुम्हाला आश्रम कोणावरती बनलेली, काय त्याचं नाव? हा, काय त्याचं नाव? तो पंजाबी माणूस नाही का तो, त्याच्यावरती बनली ना ती, त्याचं नाव माहिती का? आश्रम बापूवरती नाही बनलेली ती, तो दुसरा होता, एक बॉडी बिल्डर होता तो चांगला, अशीच दाढी वगैरे सेम तसंच दिसायचं, त्याच्यावरती बनलेली ती वेबसिरीज. त्यांनी कसं वागलं ते दिलेलं, ते त्याच्या रिलेटेड तुम्ही फेकू शकता. जाऊ दे, चला. तुम्हाला रतन टाटाचं थोडंसं माहिती असेल, ऐकलं तर असेल, आजूबाजूला कंपन्या तर आहेत. फ्रॉम ओल्ड एज पीपल आर सेईंग दॅट रीड एनी बुक. म्हणजे खूप दिवस आधीपासून, खूप आधीपासून लोक सांगतात की बुक कमीत कमीत वाचा, पण आपण कधी बुक वाचली नाही. बट आय एम गेटिंग व्हेरी बोर्ड बाय रिडिंग अ बुक. मला खूप बोर व्हायचं बुक वाचायला. बट वन डे माय फ्रेंड इन्सिस्ट. पण एका दिवशी मला एका मित्राने
सल्ला दिला सांगितलं समजून की बाबा इन्सिस्ट मी टू रीड अ बुक ऑन मिस्टर रतन टाटा बायोग्राफी. मिस्टर रतन टाटा बायोग्राफीवरती मी पुस्तक वाचायला चालू केलं. आय ऑलरेडी नो मिस्टर रतन टाटा सर. आय हॅव वॉच फ्यू शॉर्ट्स ऑन यूट्यूब अँड ऑन इंस्टाग्राम. इंस्टाग्रामवरती मी थोडेफार छोटे मोठे मध्ये आधी शॉर्ट्स बघितलेले रतन टाटाचं असं असं इम्पायरिन असं तसं ते लिहिलं. बट डोंट नो इनफ अबाउट देम. बरोबर, इनट अबाउट देम म्हणण्यापेक्षा इनट अबाउट हिम. पण त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल मला काही जास्त माहिती नव्हती. समजलं का हे मराठीमध्ये शब्द आठवतील का? हां. वेन आय रीड मिस्टर रतन टाटा बायोग्राफी आय नो दॅट ही बॉर्न इन 28 डिसेंबर 1937. 1937 जन्म झाला कुठं? मुंबईमध्ये. ही कम्प्लिटेड हिज MBA फ्रॉम हार्वर्ड बिझनेस स्कूल इंग्लंड. इंग्लंडमध्ये शिकलेले आहेत, कळलं. ही इज अन इंडियन इंडस्ट्रियलिस्ट अँड फॉर्मर चेअरमन ऑफ टाटा सन्स. ही वॉज ऑल्सो अ चेअरमन ऑफ टाटा ग्रुप ऑफ कंपनीज फ्रॉम 1960 to 1922. टोटल 70 देशांमध्ये काहीतरी त्यांचे कंपनीज आहेत. 70 का 212 काहीतरी आहेत. नाही, 212 तर मला वाटते टोटल देश आहेत. 70 देशांमध्ये त्यांच्या कंपन्या आहेत. टाटा फक्त आपल्या देशात नाही आहे, टोटल 70 देशांमध्ये आहे. आणि त्या सगळ्यांचा चेअरमन कोण होते? रतन टाटा. 70 देशांचा मालक कोण होता? रतन टाटा होता, कळलं. ही गॉट पद्मभूषण अवॉर्ड इन 2000 अँड पद्मविभूषण अवॉर्ड इन 2008. आता त्यांना भारतरत्न दिलाय का देणार? नाही दिला. हां, भारतरत्न देणार होते ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता. दिल्ली गव्हर्नमेंट काय म्हणत त्याला दिलं नाही त्यांनी. दिल्ली गव्हर्नमेंट डिसमिस हिज भारतरत्न अवॉर्ड इन 2021 असं लिहिलं तरी चालेल, कळलं. दिल्ली गव्हर्नमेंट नाही, दिल्ली हायकोर्टने त्यांनी काय केलं? रिजेक्ट केलं. दिल्ली हायकोर्ट लिहून टाका चला. दिल्ली हायकोर्ट रिजेक्टेड पेटिशन. पेटिशन भरावं लागतं आपल्याला आधी. पेटिशन म्हणजे आपल्याला तिथं कागद द्यावं लागतं बाबा. हां, हे असं पेटिशनला तर मराठीत काय म्हणतं माहिती नाही मला. पेटिशन म्हणजे आपल्याला फाईल द्यावी लागते, नाही का, अशी बाबा यांना भारतरत्न द्या. मग कोर्ट त्याच्यावरती विचार करते की हा माणसाने काय काम केले, भारतरत्न देण्यासारखं आहे का नाही. कारण भारतरत्न म्हणजे भारतामधला सर्वोच्च अवॉर्ड, त्याच्यापेक्षा भारी कुठला अवॉर्ड नसतो, कळलं. म्हणून त्यांनी ते रिजेक्ट केलं किंवा त्यांनी ते लांबणीवरती ठेवलेलं असेल, रिजेक्ट नसेल केलं, होल्डवरती ठेवलेलं असेल, ठीक आहे. बाय रिडिंग हिज बायोग्राफी आय अंडरस्टँड हाऊ यू कॅन रन अ बिझनेस सक्सेसफुली विथ ह्युमॅनिटी अँड चॅरिटी. म्हणजे हे फक्त पैसे कमवत नाही आहे, जसे अंबानी अडानी काय करतात फक्त पैशाच्या मागे, तसे टाटा ग्रुप पैशाच्या मागं नाही आहे. टाटा म्हणजे काय? ट्रस्ट, असं ते म्हणे. टाटा म्हणजे काय? ट्रस्ट, विश्वास. किंवा टाटानी घेतलेली गोष्ट हातामध्ये म्हणजे व्यवस्थितच करणार आणि देशाला फायदा होणार. तसं अंबानीचं अडानीचं लोकांवरती लोकांना त्यांचा भरोसा नाही जास्त, ते पैसे कमवून देणार माहिती आहे. म्हणजे जर तुम्ही अंबानीचे अडानीचे शेअर्स घेतले तर तुम्हाला माहिती की 2 वर्षामध्ये आपल्याला प्रॉफिट होणार 100%. पण टाटाचं कसं आहे, बिझनेसच्या रिलेटेड नाही, देशाला फायदा 100% करून देणार, कळलं. असं विथ ह्युमॅनिटी अँड चॅरिटी. ह्युमॅनिटी म्हणजे काय? मानवता. आणि चॅरिटी म्हणजे काय? माणुसकी. आणि चॅरिटी म्हणजे काय? काय जबाबदारी नाही. चॅरिटी म्हणजे आपण हे करतो ना, दान धर्म. बरोबर. आय गॉट इन्स्पायर्ड बाय हिम विच मेक्स मी टू स्टडी मोर हार्डर अँड डिझायर टू गेट गोल्स ऑफ माय लाईफ. त्याच्यामुळं मला अजून अभ्यास करूशी वाटलं, अजून चांगलं इंजिनियर होऊशी वाटलं. कारण ते स्वतः पण इंजिनियर आहेत, ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, नंतर त्यांनी MBA केलेलं आहे, नंतर त्यांनी सगळं कामं केलेलं आहेत. ते तुम आपल्याला यायचं राहिलं तिथं इंजिनियर आहेत. ते मेकॅनिकल इंजिनियर होता आपल्या देशात नाही, आंडोपांडो कॉलेजमधून नाही केलं, ते पण कुठून तरी इंग्लंडमध्येच केलेलं असेल. हॉर्वर्ड कॉलेज म्हणजे इंग्लंडमधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज जगामधलं म्हटलं तरी चालेल, कळलं. तिथं ते MBA शिकलेले आहेत आणि तिथं ते शिकून नंतर त्यांनी किती वर्ष चालवलं दिसतंय का ते? 1960 ते 2012
52 वर्ष ऑलमोस्ट 52 वर्ष तो 70 कंपनींचा 70 कंपनीमध्ये 70 देशांमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचं काय करायचं कसं काम करायचं ते सगळं त्या एका माणसाने कंट्रोल केले म्हणजे डोकं समजलं त्या माणसाचं कसं असेल आणि त्यांनी काय काय केलं कोणत्या कोणत्या गाड्या चालू केल्या त्या माहिती का टाटाच्या सगळ्यात जास्त गाडी चाललेली कुठली आहे सफारी चाललेली आहे मारुती 800 यांची आहे मारुतीवालीची टाट आपली इंडिका सगळ्यात जास्त आत्ता जी चाललेली आहे टाटाची गाडी म्हणजे साधी आपली स्पोर्ट व्हेकल म्हण आपले सर काय म्हणतात त्याला म्हणजे आपण साधे लोक वापरतो ती तर ते जे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये काय येतं तुमचे ट्रक वगैरे ते येतं आपलं कमर्शियल व्हेकल कुठले आहेत तर इंडिका सगळ्यात जास्त चाललेली आहे त्याच्यानंतर त्यांनी आपली फेल कोणता केला त्याचा प्रोजेक्ट नॅनोचा प्रोजेक्ट फेल केला होता कळलं पण कारण त्यांनी मार्केटिंग चुकीचं केलं होतं सगळ्यात स्वस्त गाडी असं त्यांनी केली ती मार्केटिंग पण ती स्वस्त गाडी म्हणून त्यांनी लोकांनी कोणी घेतलीच नाही कारण गाडी घेताना कसं वाटतं गाडी म्हणजे कसं असतं स्टेटस बरोबर ना गाडी फोर व्हीलर आपण घेतो म्हणजे स्टेटस आणि जर ती जर आपण लोक गाडी घेतल्यानंतर म्हटले सगळ्यात स्वस्त गाडी घेतली तर ते म्हणून लोकांनी घेतली नाही ती गाडी त्यांनी जर असं सांगितलं असतं की सगळ्यात लो क्वालिटीची सगळ्यात अफोर्डेबल जर असं म्हटले असते स्वस्त म्हणण्यापेक्षा अफोर्डेबल गरिबासाठी म्हणण्यापेक्षा काहीतरी दुसरा शब्द त्यांनी जर वापरला असता मार्केटिंगसाठी तर ती गाडी खूप चालली असती अजून तशी चालली असं पूर्ण फेल नाही गेली फुल फेल नाही गेली पण थोडीशी फेल गेली जेवढी त्यांना इच्छा होती जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा फेल गेली समजलं का हां तुम्हाला जर इन्स्पिरेशन पाहिजे असेल स्टुडंट्ससाठी खास करून तुमच्या वयामध्ये तर एक माणूस रतन टाटा आहे दुसरा आंबेडकर आहे तिसरं आपले लोकमान्य टिळक आहे चौथं आपले शिवाजी महाराज आहेत आत्ताच्या याच्यामध्ये जर तुम्हाला म्हटलं तर आपला मुकेश अंबानी आहे अडाणीचं नाही माहिती मला पण मुकेश अंबानीलं पण मानलं पाहिजे ना 24व्या नंबरवरनं तो डायरेक्ट 3 नंबरला गेला आहे 2-3 वर्षाच्या याच्यामध्ये पैसे कमवले ना मग कसं काय कमवणार असे इंजिनियर आणि इंजिनियरच्या याच्यावर जर रिलेटेड म्हटलं तर आपल्याला रतन टाटापेक्षा चांगला कुठलाच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्टुडंटसाठी तर हा अब्दुल कलाम म्हणजे ज्या माणसाला नासानी कामाला या आमच्याकडं कामाला या तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा पेमेंट देतो तरी पण तो माणूस गेला नाही का बरं कारण त्याला वेळ होतं आपल्या देशाचं आपल्या देशाने काहीतरी केलं पाहिजे असं होतं ना मग अशा लोकांचे आदर्श घ्या नुसतंच ते सचिन तेंडुलकर पण एक आहे नुसतंच पिक्चर आणि ते वेब सिरीज आणि आश्रम बिश्रम बघून काय होणार नाही कळलं त्याने काय होणार नाही आता तुम्ही पैलवानकी करताय पैलवानकीच्या रिलेटेड तुम्हाला काहीतरी कोण आहे तुमचं आदर्श आता हां मग त्यांच्याबद्दल काय त्यांनी कसं केलं कुणी कुठून काम केलं त्याचं काय जुनी हिस्ट्री हे सगळं आपल्याला जे आवडतं त्याच्या रिलेटेड वाच माहिती काढायची सगळी आपल्याला पण तिथंच पोहोचायचं आहे ना करायचं आहे ना सिरियसली करायचं का नुसतं आपलं टाईमपास चाललं आहे हां मग सिरियसली करायचं तर मग तो तुमच्या वयाचा असताना काय करत होता किती वेळ काम करायचा कसा आहार घ्यायचा ते बघायचं जरा त्याचं रिलेटेड करायचं तुम्हाला काय दुसरं गाडीचं तुम्हाला आवडत असेल गाड्यांमधली माहिती काय असते तुम्ही आता कोणती गाडी घेतली हां डिओ का घेतली ड्यूक ना ड्यूक का घेतली काय त्याच्यात नवीन माय फेवरेट बाईक म्हणून जर आलं चला का बरं ड्यूक घेतली काय त्याच्यामध्ये नवीन स्पीड नवीन आहे लुक नवीन आहे पोरी बघतील म्हणून त्याच्यात काहीतरी असणार ना नवीन काय नवीन आहे त्याच्यात सेफेस्ट बाईक आहे पण काय त्याचं सेफेस्ट म्हणजे काय सेफ हा मग काहीतरी असणार ना त्याचं सेफेस्ट बाईक म्हणते तुम्ही तर काय अँटी ब्रेकिंग सिस्टीम ABS अँटी ब्रेकिंग सिस्टीम म्हणतात त्याला कळलं हां पुढं एवढंच आहे मोनो सस्पेन्शन हे काय मोनो सस्पेन्शनमध्ये म्हणजे मधी सस्पेन्शन आहे ना त्याला साईडला सस्पेन्शन नाही आहे मधी सस्पेन्शन आहे त्याच्यामुळे तुमचं गाडीचं बॅलन्सिंग व्यवस्थित होतं तुम्ही असे झुकून जाऊ शकता गाडी झुकूनच म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला काहीतरी नाव आहे आता मला आता आठवत नाही असे गाडी ओळख असं करतो ना आपण टर्नच्या वेळेस हां ते काय जर तुमच्या गाडीचं ब्रॉडनेस जास्त आहे मागची जाड आहे ना ते टायर जाड आहे त्याच्यामुळे तुम्ही गाडी इझिली झुकू शकता मोनो सस्पेन्शन आहे म्हणून गाडीचं बॅलन्सिंग चांगलं होणार पहिल्यांदा लुक चांगला आहे बरोबर आवाज चांगला आहे मेन म्हणजे आवाज वेगळाच वाटतो पॉवर सगळ्यात नाही तुझी पॉवर आहे आणि इंजिनमध्ये काहीतरी असणार ना टॉर्क वगैरे याला काहीतरी असणार ना
कार पण त्याचं काहीतरी आहे, इंजिन त्याचं ॲडव्हान्स आहे, इंजिन अशा गोष्टी असतात त्या बघायच्या. कळलं तुम्हाला? इंटरव्ह्यूला हे असलेच प्रश्न असतात. कळलं तुम्हाला? इंटरव्ह्यूला फ्रेशरला काय विचारणार आहे? तुम्ही 3 वर्ष काय केलं तेच ते तुम्हाला विचारणार. तुझ्याकडे गाडी कुठली आहे? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मेकॅनिकलचे असू दे नाही तर कॉम्प्युटरचे असू दे, पहिल्यांदा तुमचा एक पर्सनल इंटरव्ह्यू असतो. तो पर्सनल इंटरव्ह्यू असलाच असतो. तू कुठं राहतो? मी रावेतला राहतो. बरं, रावेतला ते हा ब्रिज माहिती का? तो झुलता ब्रिज लाल कलरचा, हा माहिती आहे ना. मग तिथं आता काही पोरेबिरी असतात का रात्रीच्या? असंच विचारतात. नाही सर, आता तिथं नाही तसलं काही. मग कधी थांबायचं? काय कसा बनवला आहे तो ब्रिज? कधी बनवला आहे? मग तुमच्या इथं जत्रा भरती का? जत्रा गेलेलं का? त्यांना काय पाहिजे असतं की हा माणूस किती ॲक्टिव्ह आहे? काय मंदही नसतं मोबाईलमध्ये आणि घरी बसणार आहे? त्यांना तसले नाही पाहिजे. आणि तसं जर तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल तर काम असं बघा. कळलं? टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड बघा. नुसतंच ते वेब सिरीज काय होणार नाही, आपलं कल्याण होईल. कल्याण आश्रमचं उदाहरण ते मरू दे. आश्रम कुठले ना कुठले तरी बघतोच ना आपण. आश्रम काय नाही, दुसरी कुठली कुठली बघितली सांगा मग. ही बघितली जमतारा नाही माहिती मला, सायबरग्रामची बघितली. ही बघितली का आपली, काय जसं नाव मिर्झापूर नाही, आपलं बिझनेसची रिलेटेड राहते ना ती, स्कॅम 1990 बघितली का? हां मग अरे एवढी महत्त्वाची गोष्ट बघितली का तुम्ही? स्कॅम 1990 पूर्ण काय त्याचं नाव होतं स्कॅम 1990? अरे त्याचं नाव काय ते हर्षद मेहताची, तिथं आपण हर्षद मेहता लिहिलं असतं की आपलं इथं माय फेवरेट बुक हर्षद मेहता बायोग्राफी, पूर्ण हिस्ट्री देऊन टाका तिथं तिथे जे काय बघितलं असेल ते. हर्षद मेहता काय होता? आधी साधा ट्रेडर होता, नंतर त्यांनी काय केलं, लॉसमध्ये गेला तो, ते कुठलं तरी कर्ज झालं त्यानंतर, ते नंतर त्यांनी मग काय केलं, स्वतःची कंपनी टाकली, लोकांना तो द्यायला लागला टिप्स द्यायला लागला. मग तो लोकांकडनं थोडेसे पैसे, समजा 1 रुपयाचं त्यांनी प्रॉफिट दिलं तर 25 पैसे त्यांच्याकडनं घ्यायला लागला. मग असं करत 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 तो मोठा झाला. नंतर त्याला एक मध्ये लूप होल भेटलं. लूप होल शब्द वापरला ना त्यांनी, ते नीट बघितले असेल तर ठीक आहे. लूप होल भेटला त्याला, की लूप होल काय भेटलं की बँकवाले आपण नुसतं त्यांना DD दिला आणि सांगितलं की आमचं एवढी प्रॉपर्टी आहे, ते नुसतं कागद बघतात, ते DD बघत नाही, ते प्रॉपर्टी बघायला येत नाही. मग त्यांनी काय केलं, एका कंपनीचं स्वतःचं खरेदी केलं जे आहे प्रॉपर्टी ती, आणि त्या एका प्रॉपर्टीला त्यांनी 4 बँकेला DD दिला. म्हणजे प्रॉपर्टी एकच आणि DD दिला 4 बँकेला, 4 बँकेकडनं पैसे वापरले आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले, शेअरवरती गेले, शेअरवरती घेतले, लोकांनी विकत घेतले 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 घेतले, विकत घेणार खाली आपटणार, खाली आपटलं पैसे कमवणार, असे त्यांनी पैसे कमवले. कळलं? ते लिहून टाकायचं इथं इंग्लिशमध्ये. राईट अ पॅराग्राफ ऑन टेक्निकल स्पेसिफिकेशन ऑफ मोबाईल फोन्सचे टेक्निकल स्पेसिफिकेशन काय काय ते सांगा. किंवा इथं तुम्हाला येईल ॲडिक्शन ऑफ मोबाईल फोन्स. कळलं? काही पण येईल. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मोबाईल फोन्स आर बिकम अ ॲडिक्शन नाव वर्ड इज. आत्ता सध्या काय झालं ते ॲडिक्शन झालेलं आहे. बट वेन इट इज स्टार्टेड्स इन 1990 आपल्या देशामध्ये मोबाईल चालू आहेत, पण तेव्हा मोबाईल कसे होते, एकदम साधे सिम्पल, मोठे मोठे मोबाईल असायचे. ज्यांच्या घरी मोबाईल म्हणजे तो खूप श्रीमंत असायचा. आता समजा एवढे खालच्या पूर्ण चाळ आहे आपली ही, एवढ्या घरामध्ये सगळ्यांच्या मिळून एक मोबाईल असायचा. कळलं? म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा 1998 चौथी पाचवीला होतो, सहावी सातवीला जेव्हा होतो मी, तेव्हा माझ्या एका मित्राकडे मोबाईल असायचा असा एवढा मोठा लांबडा. त्याच्या घरी गेले की असं अरे मोबाईल आहे का असं बघायचो, लिटरली असं बघायचो. आणि जेव्हा कॉलेजला होतो तर मी आत्ता लगेच फडदेशी मोबाईल काढतात व्हिडिओ बघतोय. आम्हाला एक इमेज डाउनलोड व्हायला अर्थात जायचं, एक इमेज म्हणतं इमेज. गुगलवरती सर्च केलं समजा आपण की बाबा पॅराग्राफ ऑन मिक्सर ग्राइंडर, ते इमेज डाउनलोड व्हायला मग ते मेगापिक्सल, एवढे मेगापिक्सल तेवढे मेगा. आता आपण कशात विचार करतोय, 1 GB 1.5 GB 2 GB तेव्हा मेगापिक्सलमध्ये होतं सगळं. MB एवढे MB 200 MB डाटा भेटणार. मी कार्ड कितीला घेतलेलं माहिती आहे तुम्हाला? साधं कार्ड, मेमरी कार्ड 500 रुपयाला कार्ड घेतलेलं, 500 रुपयाला मेमरी कार्ड, सॉरी मेमरी कार्ड म्हणते काय ते कुठलं कार्ड, सिम कार्ड 500 रुपये. त्याच्यामध्ये हे नाही बरं का आत्ता सारखं रिचार्ज बिचार्ज काही नाही, नुसतं सिम कार्ड 500 रुपयाला. हां ते स्क्रॅचर मारायचं होतं तसं बरं, टॉप अप मारायचं. हां म्हणजे मोबाईलमध्ये किती रिव्होल्युशन झालं आहे लवकर छोट्या एवढ्या वेळामध्ये बघा. दे हॅव ऑनली 2 फॅसिलिटीज, पहिलं काय कॉलिंग्स आणि दुसरं काय
मेसेजिंगचं, मेसेजिंगचं पण काही काही ठिकाणी होतं, तर मेसेज करायला आपल्याला पेजर्स होते सेपरेट, पेजर म्हणून अशी गोष्ट असायची, याची इथं आठवायची, गोविंदाच्या पिक्चरमध्ये बघितलं असेल तुम्ही, नसेल बघितलं जाऊ दे, पेजर म्हणून एक अशी गोष्ट होती अशी छोटीशी, त्या पेजरमध्ये काय करायचं आपण फक्त मेसेज पाठवायचं असेल कोणाला तर, म्हणजे आता आपण जे टाईप करतो धडाधड धडधड मेसेज पाठवतो व्हॉट्सअपला तसलं काही नव्हतं, आपण मोबाईलमध्ये फक्त दोन गोष्टी करायचो, एक म्हणजे कॉल करायचं, दुसरं काय करायचं मेसेज करायचं, मेसेजसाठी पेजर्स म्हणून, पेजर म्हणून मोबाईलच होता तो, त्याला पेजर बनायचे, ते पेजर वापरायचे फॉर मेसेजिंग ॲट दॅट टाईम इन 2005. इन 2005 मोबाईल रिव्होल्युशन्स हॅपन, इथं फुल स्टॉप आहे. 2005 तुमचं काय आलं, मोबाईलमध्ये क्रांती झाली, म्हणजे बाहेरच्या देशातल्या कंपन्या आपल्या देशात आल्या. इन 2005 मोबाईल रिव्होल्युशन्स हॅपन्स, मेनी इंडियन ॲज वेल ॲज फॉरेन कंपनीज लॉन्च देअर मोबाईल फोन्स इन इंडिया. सगळ्यात अगोदर सगळ्यात चांगली कंपनी कुठली होती, नोकिया. सगळ्यांकडे नोकिया मोबाईल होता, ठोकळा मोबाईल, बरोबर ना. हां, मग नोकिया इज अ लीडर इन अ मोबाईल इंडस्ट्री, बट वेन टेक्नॉलॉजी कम्स व्हेरियस कंपनीज लाईक सोनी, अप्पो, विवो, तुम्हाला अजून कुठल्या माहिती असेल, सॅमसंग, ॲपल. ॲपल तर ते वेगळंच रिलेटेड, ॲपल तुम्ही वाटलंच ते ॲपलचं वेगळं लिहा, ॲपलचं वाटलंच ते वेगळा पॅराग्राफ लिहा पूर्ण, बरं, वाड्या लोकांसाठी. इन एव्हरी 3 months टेक्नॉलॉजीज लाईक कॅमेरा, मेगापिक्सल, प्रोसेसर, मेमरी कॅपॅसिटी, स्पीड, खाली आपण लिहिले तिथं खाली, कळलं. डिफरंट स्पेसिफिकेशन्स आर इन्व आर इम्प्रूव, काय लिहिले, हा इम्प्रूव येते, आर इम्प्रूव डे बाय डे, इम्प्रूव डे बाय डे. लाईक कोणते कोणते, प्रोसेसर, बॅटरी बॅकअप, साऊंड क्वालिटी, पिक्चर क्वालिटी, नंबर ऑफ कॅमेराज, व्हेरियस क्वालिटी ऑफ लेन्स, मायक्रो कॅमेराज, सॉफ्टवेअर व्हर्जन्स एक्सेट्रा. हे काय होते, दर 3 महिन्याला काय होते, अपडेट होतं. आपण आजचा मोबाईल घेतला, दिवाळीमध्ये परत नवीन आलेला असतो, बरोबर का नाही. हा, इन एव्हरी 3 months टेक्नॉलॉजीज लाईक ही काय होते, अपडेटेड. डिफरंट ॲप्लिकेशन गेम्स आर लॉन्च, इंडिया इज अ मेन मार्केट फॉर ऑल ऑफ देम. इंडिया काय आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश आहे, सगळ्यांना मोबाईल पाहिजे, किती गरीब असेल, खायशी वांद्या जरी असेल तरी त्याला मोबाईल पाहिजे, बरोबर का नाही. सो एव्हरी कंपनीज ट्राय टू वर्क ऑन न्यू आयडियाज अँड इनोव्हेशन, म्हणून प्रत्येक कंपनी काय करती, नवीन आयडियाज आणि नवीन इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय इंग्लिश मराठीमध्ये, शोध. इनोव्हेशन म्हणजे शोध, नवीन नवीन शोध लावण्याचा आणि नवीन नवीन आयडिया मोबाईलमध्ये टाकण्याचा काय करती, प्रयत्न करते, कळालं. स्पेसिफिकेशन्स म्हणजेच काय, स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तुमच्या मोबाईलमध्ये नवीन नवीन गोष्टी कोणत्या कोणत्या ते लिहा, त्याच्याबद्दल लिहायचं, कळलं. आपण अगोदर काय लिहिलं, मोबाईलची थोडीशी हिस्ट्री लिहिली, नंतर मोबाईलचं कोणकोणती कोणती कंपनी होती, कोणत्या कंपन्या आल्या, त्यांनी काय काय प्रोव्हाइड केलं ते लिहिलं, आणि आत्ता सध्या काय काय अवेलेबल ते खाली लिहिलं, कळालं. देऊन टाका सगळं.